आणि 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प हा सादर केला जाईल। आता मला असं वाटतं की आज चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकताना नेहमीचीच कारणं दिली आहेत, त्यामुळे अर्थसंकल्पावरची त्यांची प्रतिक्रिया देखील तयार झालीच असेल। ऑलरेडी टाइप करून त्यांनी ठेवलीच असेल की कसा शेतकरी विरोधी आहे, गरीब विरोधी आहे, विकास विरोधी आहे, महिला विरोधी आहे वगैरे असा। पण आमची अपेक्षा आहे की किमान त्यांनी आमचा अर्थसंकल्प ऐकावा, थोडा वाचावा आणि त्यानंतर आपली टाइप केलेली प्रतिक्रिया दिली तरी आमची हरकत नाही आहे। खरं तर चहापानावर त्यांनी बहिष्कार टाकला त्याला हरकत नाही आहे, पण एक गोष्ट मला पुन्हा उद्धवजींच्या पक्षाला विचारायची आहे की आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतिदिन आहे आणि आज पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचं काम हे राहुल गांधींनी केलं आहे। मागच्या काळात तर तुमची मजबुरी होती, तुम्हाला सरकार चालवायचं होतं आणि त्यामुळे ते रोज राहुल गांधींचा अपमान करायचे, ते रोज राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचे, तरी तुम्ही मूक खिळून बसायचा। आता तुमची नेमकी मजबुरी काय आहे की आजही तुम्ही ज्यांच्या गळा भेटी घेतात ते रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करतायत, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। खरं तर बऱ्याच गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, सगळ्या गोष्टींची उत्तरं देत मी आता बसत नाही कारण सभागृहात आपल्याला त्या द्यायच्या आहेत। पण विशेषतः कांद्याच्या संदर्भातला जो विषय त्यांनी मांडलेला आहे, राजेंद्र चव्हाण यांचं जे काही प्रकरण आहे कांदा उत्पादक शेतकरी, ते राजेंद्र चव्हाण झाडी बोरगाव बार्शी सोलापूर त्यांनी 512 किलो कांदा विक्रीला आणला होता आणि साधारणपणे 8 पिशव्यांमध्ये 402 किलो तर 2 पिशव्यांमध्ये 110 किलो असा त्यांचा कांदा होता। आता जो छोटा कांदा असतो, थोडा कमी प्रतीचा असतो, चिंगडी फकडी काय जे काय त्याला म्हणतात असा जो माल असतो, तो माल आहे त्याला 100 ते 150 रुपये भाव आहे आणि जो चांगला काय कांदा आहे त्याला 500 रुपयापासून 1400 रुपयापर्यंत भाव आहे, अर्थात तो व्हॅरी होतो आहे, भाव कमी अधिक होतोच आहे। त्या पद्धतीनं राजेंद्र चव्हाण यांना 512 रुपये मिळाले, मात्र त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस त्याची रिसिट मिळाली किंवा जो चेक मिळाला तिथे ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, या सिस्टीममधनं 2 रुपये त्यांना मिळाले आणि हे याकरता मिळाले की त्याच्यामध्ये वाहतुकीचा खर्च हा कापण्यात आला। 2014 सालीच आपण असा GR काढलेला आहे की असा जो कमी प्रतीचा कांदा असतो किंवा माल असतो यातनं वाहतुकीचा खर्च वजा करता येत नाही आणि तो वाहतुकीचा